नमस्कार, मी पूनम। आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी। राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज शपथ घेतली। राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे। राज्यात राष्ट्रवादी शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे। अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढलं आहे। अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्रम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे। आज 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली असून आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार असल्याची शक्यता आहे। या मोठ्या बातमीसह इथेच थांबूयात। तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।